मी संजीवनी ऑस्ट्रेलियातील आम्ही मराठी या आपल्या YouTube चॅनलवर आज सगळ्यांचं सकाळी सकाळी स्वागत आहे। तर आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि श्री जॉबला गेले 5 वाजताच, आज त्यांना लवकर स्टार्ट होतो, सो ते लवकर गेले आणि आता पार्थ शार्वे आणि मी 8:15 निघू। तर मी ऑफिसला जाणार आणि जाता जाताच त्या दोघांनाही शाळेत सोडणार। तर रात्री झोपताना जेवण झाल्यावर मी सगळी भांडी वगैरे घासून सगळं घर मी क्लीन करते आणि हे दररोजचं काम आहे माझं। तर जेवण झालं की जेव्हा मी भांडी घासते त्यानंतर सगळं डायनिंग एरिया, किचन आणि बाकीचा हॉलचा एरिया हा सगळा क्लीन करते। त्याच्यामुळे काय होतं, सकाळी सकाळी नवीन दिवसाची चांगली एक नवीन सुरुवात होते, फ्रेश वाटतं। तर मी तुम्हाला एक जस्ट दाखवते की घर कसं क्लीन आहे ते। तर सकाळी ॲक्च्युली सूर्य या साईडनी उगवतो ना इकडून, तर त्याच्यामुळे ही सूर्याची किरणं तुम्ही पाहू शकता, ही सगळे सोफ्यावर पडलेली आहेत अशी, आणि किचनवर पण ऊन आलेलं आहे। मागे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की इथे उन्हाळा आता संपत आलेला आहे आणि हळूहळू हिवाळा स्टार्ट होतोय, म्हणजे ऑटम स्टार्ट होईल आता आणि नंतर मग थंडी स्टार्ट होईल। पण सकाळी सकाळी थोडीशी थंडी वाजायला लागलेली आहे, गारवा थोडासा जाणवतो लवकर, तर त्याच्यामुळे आज थंडी होती म्हणून मी स्वेटर घातलेला आहे। आणि श्री जेव्हा सकाळी लवकर गेले तर तेव्हा मला शूट करता आलं नाही एवढ्या सकाळी, त्याच्यामुळे मी ते शूटिंग नाही केलं। पण मी आता शार्वे आणि पार्थचे डबे भरणार आहे, तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार, म्हणजे तुम्हालासुद्धा एक आयडिया येईल की इथे किती डबे मुलांना द्यायला लागतात आणि ते मी कसे पॅक करते, आणि त्याचप्रमाणे इथे किती ब्रेक्स होतात स्कूलमध्ये, तर या सगळ्या गोष्टींची सुद्धा तुम्हाला एक आयडिया येईल। सो चला तर मग आता डबे भरूयात। तर मी दोघांनाही ॲपल कट करून रिसेससाठी देते आहे। ॲक्च्युली कट केल्यानंतर त्यांना व्यवस्थित खाता येतं म्हणून मोस्टली मग मी कट करून देते। मी आता हा मफिन कट करते आहे। ॲक्च्युली हा मफिन खूप मोठा आहे, एकदम तेवढं ते खाणार नाही म्हणून मग मी तो अर्धा कट करून शार्वेला देते आहे। आणि पार्थला हा मफिन आवडत नाही म्हणून मी हा पार्थ शार्वेलाच देते आहे आणि उरलेला जो आहे तो त्याच्या लंच बॉक्समध्ये। माझा डबा मी सकाळीच बनवून घेतला जेव्हा श्रीसाठी बनवला तेव्हाच, तर त्याच्यामुळे तो ऑलरेडी पॅक केलेला आहे। आणि आता या दोघांना मी लंचसाठी मी सँडविच बनवते, तर सिम्पल असं सँडविच बनवणार आहे। कधी कधी ते डबा खातात व्यवस्थित, कधी कधी आणतात परत, पण इस ओके, मुलं आहेत म्हणजे ते तसं कधीतरी करणारच। तर मी सँडविचसाठी हा होलमील ब्रेड यूज करणार आहे, पाहू शकता तुम्ही की फ्रेश होलमील ब्रेड आहे। तर आम्ही व्हाईट ब्रेड कधीच आणत नाही, होलमील ब्रेड हा कसा हेल्दीसुद्धा असतो सो आम्ही तोच आणतो, आणि ब्रेड तसा इथे जास्त यूज होतो मोस्टली हे सँडविचेसला वगैरे जॉबला जाताना किंवा मग स्कूलमध्ये, तर अशा वेळी भरपूर वेळा सँडविच खाल्लं जातं। तर हे अशा आहेत ब्रेड, साईजनी सुद्धा मोठे असतात। चला तर मग मी आता पटापट सँडविच बनवून घेते, कारण आता मला पार्थ आणि शार्वेला सुद्धा उठवायचं आहे। तर माझे हे सगळे जेव्हा पॅक करून होणार सगळे डबे, तर तेव्हा त्यांना मी उठवणार आणि मग आंघोळ करून नाश्ता झाला की आम्ही निघणार। तर त्याच्यामुळे मी जेव्हा डबे भरते तर त्यांना नाही उठवत आधीच, पहिल्यांदा मी माझं सगळं काम करून घेते लवकर आणि मग त्यांना उठवते। मी आता दोघांनाही लंचसाठी सँडविच बनवत आहे। हे चीज आहे आणि त्याच्यावर मी आता टोमॅटो आणि स्पिनॅच वगैरे सगळं टाकून सॉस टाकणार। तर इथे स्कूलमध्ये 3 ब्रेक होतात, तर एक असतो तो दुपारी 12:30 दरम्यान आणि तो असतो लंच टाइम ज्यावेळेस आपण आपला मेन जेवण जेवतो तो, आणि त्याच्यानंतर असतो तो एक क्रंच आणि सीप एक असतं, आणि एक असतं ते रिसेस असतं। तर ज्यावेळेस त्यांचं क्रंच आणि सीप असतं तर त्यांना फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल हे कंपल्सरी असतात, तर त्याच्यामुळे मी दोघांनाही ॲपल दिलेले आहेत। व्हेजिटेबल म्हणजे जसं की आपण गाजर किंवा काकडी, सिलरी, तर अशा प्रकारच्या भाज्या त्यांना देऊ शकतो खायला, पण मोस्टली त्यावेळेस मी त्यांना फ्रुट्स देते। आणि तुम्ही पाहिलं असेल की मी इथे दोघांनाही ॲपल दिलेला आहे। तर त्याच्यानंतर जो दुसरा ब्रेक असतो तो असतो क्रंच आणि सीप, म्हणजे ते क्लासमध्येच अभ्यास करता करताच ते खात असतात, तर असं काही गोष्टी त्यांना द्यायच्या असतात। तर त्याच्यामध्ये मी शार्वेला हा केक दिलेला आहे, पार्थला हा केक नाही आवडत, म्हणजे मफिन आहे तो ॲक्च्युली, तर तो त्याला नाही आवडत सो त्याला नाही दिलं आहे। तर त्याचे फेवरेट जे बिस्किट्स आहेत तर ते मी त्याला दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर दुपारी त्यांना जेवायला जे द्यायला लागतो जो लंच बॉक्स असतो, तर त्या लंच बॉक्समध्ये त्यांना मी आज सँडविच दिलेला आहे। तर मोस्टली मी त्यांना सँडविच देते किंवा पराठा किंवा पॅनकेक, इडली किंवा डोसा, डोसा त्या दोघांना खूप आवडतो, तर डोसा आणि अशा प्रकारचे काही आयटम्स देते जे जेणेकरून ते खातील असं, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे की मुलं कसं कधी खातात कधी नाही, तर त्यांचेसुद्धा नखरे तसे चालू असतात। सो मी त्यांना सँडविच दिलेले आहेत, ते सुद्धा दोघांच्या आवडीनुसार। शार्वेला त्याच्यामध्ये सलाड टाकलेलं आवडतं,
टोमॅटो, स्पिनॅच किंवा लेटर्स असं टाकलेलं आवडतं त्याला. सो त्याच्यासाठी तसं पॅक केलेलं आहे. आणि पाचसाठी आहे ते एकदम सिम्पल आहे, तर त्याच्यासाठी मी चीज आणि जस्ट एक चिकनची स्ट्रीप आणि सॉस टाकून सँडविच बनवलेला आहे. आणि अजून एक म्हणजे आज इथल्या स्कूलमध्ये एक विशेष दिवस आहे, तर हार्मनी डे असं त्याला म्हणतात. तर या दिवशी त्यांना सांगतात की एक तर तुम्ही ऑरेंज कलरचा ड्रेस घालून या, किंवा मग तुम्ही तुमचा जो कंट्री ऑफ ओरिजिन आहे तर त्या कंट्रीचा ट्रॅडिशनल ड्रेस स्कूलमध्ये घालून या. सो मी आज त्या दोघांनाही आपला इंडियन ट्रॅडिशनल ड्रेस घालणार आहे आणि ते दोघंही खूप एक्सायटेड आहेत, मोस्टली त्यांच्या फ्रेंड्सला दाखवायला की आमचा ड्रेस असा असतो वगैरे. पार्थ खूप एक्सायटेड आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलांचे डबे कसे पॅक करताय किंवा किती ब्रेक्स असतात तुम्ही जिथे राहताय तिथे, तर हे मला कमेंट करून नक्की कळवा, मला सुद्धा ते जाणून घ्यायला आवडेल. तर माझे सगळे डबे वगैरे भरून झालेले आहेत आता, आणि मी पार्थ आणि शार्वेला आता उठवणार आणि त्यांची आंघोळ वगैरे होऊन त्यांना नाश्ता द्यायचा आहे. आणि माझासुद्धा नाश्ता अजून बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही लगेच निघणार. आता बाकीचं सगळं झालेलं आहे आवरून. तर दोघेही आता शाळेत जाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि आपला भारतीय ड्रेस त्यांनी घातलेला आहे. दादा काय आहे तुमच्या स्कूलमध्ये अशोनू? हार्मनी डे. हार्मनी डे ना? तर हार्मनी डेला मग काय असतं सांग बरं. ट्रॅडिशनल ड्रेस घालायचा आणि मग ते स्कूलला तसं जायचं. बरोबर, ट्रॅडिशनली घालायचं आहे. आणि पार्थ तुला कसं वाटते? काय आहेस तू एक्सायटेड? डिझायनर टेक्नॉलॉजी आहे म्हणून. हां चालेल, तर चला मग आता नाश्ता करून घ्या. दोघांचाही इथे नाश्ता चालू आहे आणि शार्वे कॉर्नफ्लेक्स आणि मिल्क खातोय सिरियल, त्याचं ते फेवरेट आहे. आणि पार तिथे दूध बिस्किट खातोय. हे आहे ते विटबिक्स आहेत, तर हेल्दी आहे. सो मी एव्हरी मॉर्निंग माझा हा नाश्ता असतो, हायलो मिल्क विथ विटबिक्स. तर स्कूलमध्ये आता आम्ही आलेलो आहोत आणि इथे कार पार्क केले. आज आम्ही थोडंसं लवकर आलो त्याच्यामुळे आम्हाला ही कार पार्किंग भेटली. आणि इथे तुम्हाला पाठीमागे दिसत असतील की मुलं त्यांच्या कंट्रीचे ट्रॅडिशनल ड्रेस घालून आलेले आहे. आणि पार्कच्या क्लासमध्ये आज प्रोजेक्ट आहे ना पार्क? तू कुठला प्रोजेक्ट आहे? त्याच्यामुळे त्याने ना हे असे कार्डबोर्ड घेतलेले आहेत विटबिक्सचे आणि एक बॉक्स आहे, तर तो घेतला आहे त्याने. प्रोजेक्ट करणार आहे हो ना शोना? सो मेनी एक्साइटेड थिंग्स असणार. हां हॅपी डे असणार आहे. तर काही मुलांनी ट्रॅडिशनल ड्रेस घातले होते, काहींनी ऑरेंज कलरची, तर काहींनी शाळेचा जो ड्रेस होता तर तोच घातलेला होता. खूप छान वाटत होतं. आणि शाळा ही 8:30 भरती आणि 8:15 क्लासरूमचे डोर्स ओपन होतात, तर आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो. तर आता आम्ही वेट करतो आहे आणि 1-5 मिनिटात आता डोर ओपन होईल. मी माझ्या कंपनीमध्ये आता आलेली आहे आणि आता दुपारी भेटूयात. तर मी पार्थ आणि शार्वेला स्कूलमधून पिक करायला आलेली आहे आता, आणि आता स्कूल सुटले, तुम्ही ऐकला असेल आवाज. तर चला मग आता त्यांना पिक करूया आणि त्यांना विचारूया की त्यांचा दिवस आजचा कसा होता, काय काय होता स्पेशल स्कूलमध्ये. ते कसा होता दादा दिवस आज? छान होता दादा. ओके पार्थ लेट्स गो. दादा आज काय मग शिकवलं? काय हार्मनी डेचं स्पेशल असं काय होतं? असेंब्ली प्रॅक्टिस करतो. असेंब्ली चेस कॉम्पिटिशन आपल्या स्कूलला पाठवलं. आज परत चेस क्लब होतं, स्कूलचे कॉम्पिटिशन असणार. ते निघत होतं पुट युअर हँड अप इफ यू आर इन किंग्स चेस क्लब. आठवत ते फ्लायर कॉम्पिटिशन ती मेन ते सगळ्या नियर बाय स्कूलला पाठवलं आणि पियर वॉटरला पण हा स्कूल बरं झालं ना पाठवलं होतं, पण मी नाही करू शकतो कारण माझं रेडी टीम झालं. तर हा हार्मनी डे फक्त स्कूलमध्येच नाही तर कॉलेज, युनिव्हर्सिटीज तसेच काही वेळा जॉबवर सुद्धा सेलिब्रेट करतात. मी प्रत्येक वर्षी या दोघांना हार्मनी डे जेव्हा असतो तर तेव्हा आपला भारतीय ड्रेस घालून पाठवते आणि खरंच खूप छान वाटतो, अभिमान वाटतो आपल्या भारताचा. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. नमस्कार मंडळी, कसे असतात सगळे? बरे असतात मा? तर ऑस्ट्रेलियन जो पासपोर्ट हा तर तो कसं काढायचो किंवा त्याची जी प्रोसेस हा तर ती कशी असतात तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया.
तर इथे लहान मुलांचा जो पासपोर्ट असतो ऑस्ट्रेलियन पासपोर्ट म्हणजे आता जर शार्वे आणि पार्थ बघितलं तर दोघही ऑस्ट्रेलियात बॉर्न झालेले आहेत आणि त्यांचा जो पासपोर्ट हा तर तो दर 5 वर्षांनी आपणाक चेंज करूचं लागता. आणि आमचा जो ॲडल्टचा पासपोर्ट हा म्हणजे आता माझा जो ऑस्ट्रेलियन पासपोर्ट हा ह्यो दुसरो पासपोर्ट हा म्हणजे पहिली 10 वर्षं जी होती ती संपली आणि मग परत माका ॲप्लाय करूचा लागला. आणि पासपोर्ट ही खूप महत्त्वाची गोष्ट हा इथे कारण तुमका जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल वगैरे करूचं असला तर पासपोर्ट आणि तुमचा जो OCI असता तर ते खूप महत्त्वाचं हा. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स तुमका अप टू डेटच ठेवचे लागतात. तर इथल्या जर पासपोर्ट ॲप्लिकेशन वगैरे असतं तर आपण पोस्टात त्याचे फॉर्म भेटतात. तर आता आपण पोस्टात जातलो तर आता आपण पोस्टात जाऊया आणि फॉर्म घेऊन येऊया. तर चला तर मग. तर आता मी आमच्या जवळच एक शॉपिंग सेंटर आहे तर तिथे आलेलो आहे आणि आता आपण पोस्टात जाऊया आणि तिथून जे पासपोर्टचे फॉर्म्स आहेत तर ते पण घेऊया. तर हे आमच्या घराच्या जवळच एक शॉपिंग सेंटर आहे आणि इथे पोस्ट ऑफिस हा किंवा बाकी शॉप्स वगैरे पण असतात. तर आता आपण हे पोस्ट ऑफिसच्या इथे जाऊया आणि इथून मग फॉर्म्स आपण घेऊया. तर हे पोस्ट ऑफिस आहे बघा, एकदम जवळच आहे. तर इथे हे पोस्टात असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स असत बघा. तर हे पोलीस क्लिअरन्सचे फॉर्म हा आणि हे बाकी पासपोर्टचे फॉर्म्स असत. तर हे वेगवेगळ्या साईजचे पार्सल्स आणि हे बॉक्स असत बघा, म्हणजे तुमका जर काय वस्तू पाठवायचे असले पोस्टातनं तर तुम्ही हे वेगवेगळे बॉक्स यूज करू शकता. तसं पोस्टात जास्त गर्दी नसतं पण आता इथे 1-3-4 लोक असत बघा. तर आता मी पोस्टातनं फॉर्म घेतलेले असत. तर आता आपण घरी जाऊया आणि बघूया मग ही प्रोसेस कशी असतं किंवा हे फॉर्म कसे भरूचे ते. तर हा चाइल्ड पासपोर्ट ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे. तर आमच्या शार्वेचा पासपोर्ट एक्सपायर झालेला आहे तर तो रिन्यू करण्यासाठी हा फॉर्म मी आणलेला आहे. त्याच्यानंतर इथे तुमच्या फोटोची जी रिक्वायरमेंट असते की फोटो कसा पाहिजे तर ते पण इथे दिलेलं असतं आणि आपल्याला 2 फोटो लागणार आहेत आणि एका फोटोच्या मागे गॅरंटर म्हणजे जी व्यक्ती ऑस्ट्रेलियन सिटिझन आहे तर त्याची सही घ्यावी लागते. नवीन पासपोर्टसाठी ॲडल्टसाठी $325 आणि किट्ससाठी $164 खर्च येतो. आणि इथे जे आहे तर हा ॲक्च्युली फॉर्म आहे. तर इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स भरावे लागतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. तर अशा प्रकारे हे डिटेल्स जे आहेत ते तुम्ही भरायचे, तुमचा ॲड्रेस, टेलिफोन नंबर आणि जे पॅरेंट्स आहेत तर त्यांच्या साईन पण इथे द्याव्या लागतात. त्याच्यानंतर हे जे पेज आहे तर ते आहे गॅरंटर, म्हणजे एखादी अशी व्यक्ती जी तुमच्या रिलेटिव्ह नाही आहे पण ऑस्ट्रेलियातील अशी व्यक्ती जी तुम्हाला ओळखते 5-6 वर्षापासून किंवा जास्त अशी ओळखते तर अशा व्यक्तीची इथे साईन लागते. मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिची डिटेल्स इथे भरावी लागते. आणि इथे खाली पॅरेंट्सना डिटेल्स भरून साईन करावी लागते. आणि या पेजवर 2 फोटो आणि पॅरेंट्सची साईन लागते. तर अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे तो भरून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा आणि जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतात आपले तर ते याला जोडलेत. तर हे घेऊन पुन्हा तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला परत पोस्टातच जावं लागतं. आणि पोस्टात जे काउंटर असतं तर तिथे काउंटरवर तुम्हाला सांगावं लागतं की आम्हाला पासपोर्ट ॲप्लाय करायचं आहे आणि त्याप्रमाणे मग ते सर्व तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत किंवा तुमचा ओल्ड पासपोर्ट जो होता तर तो पासपोर्ट आणि इतर डॉक्युमेंट्स चेक करतात आणि त्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे किंवा चाइल्ड पासपोर्ट ॲप्लिकेशन आहे तर ते रजिस्टर केलं जातं. तर या प्रोसेसला म्हणजे पासपोर्ट जो आहे तो तुम्हाला 2-3 महिन्यात भेटतो इथे आणि तो तुमच्या ॲड्रेसवर येतो. तर हा जो फॉर्म मी आता पोस्टातून आणला आहे तर या फॉर्मसाठी कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि त्याच्यानंतर हा फॉर्म व्यवस्थित भरून त्याच्यावर गॅरंटर जे आहे त्याची साईन किंवा पॅरेंट्सची साईन आणि फोटोज जे तुम्हाला लागतील तर ते सगळं घेऊन तुम्ही पुन्हा पोस्टात जावं लागतं. आणि त्यासाठी समजा पोस्टात गर्दी असेल तर तुम्हाला
अपॉइंटमेंट बुक करावी लागते, पण मोस्टली आता आमचे हे जे पोस्ट आहे तर तिथे गर्दी जास्त नसते, तर तुम्ही कधीही गेलात तरी तुम्ही लाईनमध्ये थांबलात त्या तरी ते पासपोर्ट ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. आणि हा जो फॉर्म आहे तो ॲडल्टच्या पासपोर्ट ॲप्लिकेशनसाठी आहे, तर इथे 10 वर्षानंतर आपल्याला ॲडल्टचा जो पासपोर्ट आहे तो रिन्यू करावा लागतो, तर त्यामुळे मग आपल्याला हा पुन्हा फॉर्म भरावा लागतो 10 वर्षानंतर. तर त्याची प्रोसेस पण सेम आपला जो चाइल्ड पासपोर्ट आहे तर त्याच्यासारखीच आहे, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स पूर्ण व्यवस्थित भरून त्याच्यात तुमचे जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला ॲड करावे लागतात, आणि 2 फोटो लागतात, तर ते फोटो पण आणि त्याच्यावर गॅरंटरची जी सही असते तर ती केली आणि हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला पोस्टात जावं लागतं. आणि अशा प्रकारे ॲडल्ट पासपोर्टची जी प्रोसेस आहे ती पण चाइल्ड पासपोर्टप्रमाणेच सेम आहे.